जय जय रघुवीर समर्थ। विषय आपला चालू आहे, काल निबंधही झाला, उपासना। प्रश्न 5 ब मध्ये हा प्रश्नच आहे आणि त्याच्या चाकाने असं म्हटलं 101 ते 200 मध्ये आहे की 10 दशक पूर्ण झाल्यावर समर्थांची उपासना हा निबंध सगळ्यांना आला पाहिजे। आता आपण सर्वांच्यासाठी हे घेतलं। आता उपासनेमध्ये फार मोठा अर्थ आहे। सगुणाची उपासना तर आहेच, परंतु समर्थांची उपासना केवळ सगुणाची आहे का? निर्गुणाची उपासना आहेत, म्हणजे त्यांचं गायत्री पुरुषरण काय आहे। म्हणजे समर्थाने रामनामाचा जप केलाच, पण मुख्य गायत्री पुरुषरण केलेलं आहे। आता आपल्याला असं वाटतं की समर्थ कुठल्याही विषयावर अधिकाराने कसं घेऊ शकतं? म्हणजे आपण जर पाहिलं, म्हणजे काल मी म्हटलं मानस पूजा ह्या नावाने जे संकलन आहे, तर त्याच्या चटणी आणि कोशिंबिरी आपल्याला माहीतही नाही। हे सगळं चाफळच्या उत्सवात चालत असे, म्हणजे उगीच ते घातलेलं नाही आहे, पण चाफळच्या उत्सवात चालत असे। विरजण कसं लावावं हे सांगितलेलं आहे आणि आपल्याला घरात अनुभव आहे। प्रत्येक वेळेला विरजण चांगलं लागतं असंही नाही, लाडतं काही वेळेला नाही। म्हणजे समर्थांना कुठलाही विषय वर्ज्य नाही आहे। कारखान्या प्रकरण आहे, बाग प्रकरण आहे, असाधं तुम्ही आध्यात्मिकता किती रोगांचं वर्णन केलेलं आहे, मोजून पाहावं आपण। मग हे सगळं कसं होऊ शकतं? त्याचं उत्तर असं आहे की जप जर परेपर्यंत पोचला तर बसल्या जागी सगळं ज्ञान होतं। म्हणजे समर्थांना तसंच ज्ञान प्राप्त झालं असेल ना, हा उपासनेचाच भाग आहे ना। आपण नाही तिथपर्यंत पोचणार, अक्का असं म्हणायचे आपण समर्थ नाही होणार, पण कल्पना करता येते का नाही हो? मी समर्थ झालेलो आहे, आता मी समर्थ होण्यासाठी काय करावं लागेल? उपासनाच करावी लागेल। समर्थांचे सगळे शिष्य त्यांच्यासारखेच होते। कल्याण काय, उद्धव काय, वीणास्वामी काय। वीणास्वामींचं जे कथा आहे, तिच्यात वीणास्वामी तापाने फणफणलेल्या होत्या, त्यांना उभं राहणं शक्य नव्हतं, कारण वीणाबाई उभं राहून जप करत असत। वीणाबाईंनी काय केलं, 9 साडीने स्वतःला खांबाशी बांधून घेतलं आणि की जप केला। कुठलंही हे आड येत नाही, बरोबर आहे। आणि म्हणून मग देहबुद्धी बाजूला ठेवून, असा जो अक्कांचा प्रश्न आहे, आपल्याला देहबुद्धी बाजूला ठेवता येते का? अक्का म्हणायची येते। बायकांचा अनुभव त्यांनी सांगितला की दूध जर उतू जात असेल, चटकन साडेशी किंवा फडकला घेता हाताने उतरवतात, भाजत असेल का नाही, त्यावेळेला त्यांना ते समजत नाही भाजलेलं। मग हे काय आहे? म्हणजे त्यावेळेला देहबुद्धी क्षणिक काल का होईना, परंतु बाजूला झालेली। अख्खा असं घरातला अनुभव सांगायचं, भाकरी करताना थालीपीठ तव्यावर भासतच का नाही, आणि हाताला पाणी लावा किंवा काही लावा, तव्या गरमच असतो। आणि म्हणजे अख्खाही छोटी उदाहरणं द्यायच्या। मग आपण क्षणकाल जर देहबुद्धीपासून बाजूला होऊ शकतो, तर समर्थांच्यासारखे महापुरुष, म्हणून ती गोष्ट आहे घोंगडीत येऊ भरलं, म्हणजे सगळं बाजूला ठेवून। शिवाजी महाराज आलेले होते आणि त्यांची चर्चा चालू झाली, किती हे दाखले असे तो, परंतु काही लोक वेगळंच काहीतरी लिहितात बरं का, म्हणजे समर्थ देहातीत झाले, देहातीत झाले ही घटना फक्त कल्याणाला दर्शन दिलं ती, कारण देह नव्हतेच पाहिजे। आणि बाकीच्या ठिकाणी समर्थांची देहबुद्धी
म्हणजे जिवंत असताना सुद्धा देहबुद्धी बाजूला ठेवली, हे उपासनेचं येतं का नाही? म्हणजे आता तुम्ही विद्वानच आहात, त्यामुळं तुम्ही चांगलंच लिहिलेलं असेल. मी कुठलाच निबंध पाहिलेला नाही, परंतु जरूर मी हे करणार आहे. आणि म्हणून मी सूचना अशी द्यायला सांगितली होती की वर लिहावं, किती स्वाध्याय झालेत त्या दृष्टीने त्यांच्याकडं पाहता येईल ना. एकच विषय सगळ्यांना दिला आहे, आपण लिहिलं आहे का होय का? बरं ठीक आहे, हरकत नाही. माझं लिखाणावर समजू शकतात की बाबा हा नवीन आहे, होय का नाही? त्यामुळं उपासना हा मोठा विषय आहे. आणि हा प्रश्न 5 ब मधलाच आहे. अक्कानी ज्या वेळेला निबंध घातला होता तेव्हा विषय दिला होता ब्रह्मदर्शन. किती अवघड विषय हो, मी म्हटलं आता ब्रह्मदर्शन हा विषय दिला तर किती लोक भाग घेतील? अवघड आहे ना सगळं. मुळात दर्शन म्हणजे दिसणं नाही. इथं आम्ही पूर्वी विषय दिला होता, त्याला कळलंच नाही दर्शन म्हणजे काय. तो म्हणाला सगळ्याचं जे मलाच दर्शन होणार आहे का, तर मला विषय दिला, विषयाचा आणि ब्रह्मदर्शनचा काही संबंध आहे का? ब्रह्मदर्शन म्हणजे अनुभव, दर्शन म्हणजे अनुभव. त्यामुळं दासबोधातले शब्द आपल्याला परिचित असायला पाहिजेत. म्हणून पूर्वी आम्ही एकदा इथं कोश आणला होता, दासबोधाचा कोश. मुश्री कानड यांचा PhD प्रबंध आहे आणि आपल्याकडे रमण चितळे आले होते, रमण चितळ्यांनी छापलेले आहे. 300 रुपये त्याची किंमत आहे. आपल्याला दासबोधाचा अभ्यास करायचा असेल तर त्या कोशामध्ये कोणता शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे, एकच शब्द अनेक समासात येतो त्या त्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा असतो, हे आपल्याला समजायला हवं का नको? म्हणजे आपला नुसता 200 प्रश्नपत्रिका पूर्ण करण्याकडं कल नसावा, तर अभ्यासार्थी तयार व्हायला पाहिजे, परीक्षार्थी नको. आणि म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं आपण आपल्या परीक्षा देत बसतो कशासाठी? आत्मारामाची अभ्यास व्हायचा आहे, मग ते प्राज्ञाला आत्माराम आहे. अरे समर्थांचे 39 ग्रंथ आहेत, कशा कशाची परीक्षा द्याल तुम्ही? शेवटी काही ग्रंथ हे स्वतःहून समजून घ्यायचे असतात. एकदा समर्थांच्या शब्दाशी परिचय झाला, कोणताही ग्रंथ सटीप असला तरी आपल्याला समजू शकतो. म्हणून पुढच्या वर्षी आपण समर्थांच्या एकेका ग्रंथाचा परिचय करून घ्यावा असं मला वाटतं. काय सीमत आहे? म्हणजे समर्थांचे 11 लघुकाव्य आहेत, किती साहित्य आहे समर्थांचं? अष्टक आहेत, पंचक आहेत, उविशत आहेत. त्याच्यात मी म्हटलं सगुण निर्गुण. म्हणजे आता माझा विषय संपेल, पण मी आपल्या विचाराला खाद्य दिलं आहे का नाही की इतर समर्थांच्या साहित्यामध्ये ही आहे, मनाच्या श्लोकात आहे, दासबोधात आहे. केवळ एक समास चालू आहे, म्हणजे किती खोल अर्थ भरलेला आहे दासबोधामध्ये, असं खोलपर्यंत जा ना. म्हणजे आत्ता 20 मिनटं बोलायला तुम्हाला दिलेलं आहे, मी तर घडीत बोललो, त्यावेळेला 3 मिनटंच बोललो होतो, 3 मिनटं सराव नव्हता. आज मी बोलू शकतो, 5 दिवस चालणारा विषय बोलू शकतो, ह्याच्यासाठी काय लागणार आहे? आपला अभ्यास लागणार आहे. म्हणून मी दरवर्षी नवीन विषय घेतो. कशासाठी? आपल्याला हे कळलं पाहिजे. आता मी मागच्या वर्षी बद्ध घेतला, बद्धाशी 27 समास संबंधित आहेत. म्हणजे बद्ध ही केवळ त्या एका समासापुरता बद्ध नाही आहे, मुमुक्षु हा बद्धच आहे, साधक हा बद्धच आहे, सिद्धावस्थेला पोचला तो बद्ध नाही, तमोगुणी हा बद्ध आहे, रजोगुणी हा बद्ध आहे, सत्वगुणी हा बद्ध आहे, फक्त शुद्ध सत्वगुण हा मुक्त आहे. असं मी आपल्याला लिंक सांगितली होती. किती जणांनी घरी अभ्यास केला? एकच विषय आहे, आता तो समजे परीक्षा झाली ना आपली, परंतु बद्ध हा विषय समजला पाहिजे. असा अभ्यास आपण करावा. आणि जर पुढच्या वर्षी कुणी 5 दिवस चालणारा विषय बोलणार असेल तर मला आनंद वाटेल, मी बोललंच पाहिजे असं काही नाही.
सेनापती नसला तरी सैन्य लढलं पाहिजे असे आपल्यापैकी कोणी सांगतं का? सीमा ते बोलते 5 दिवस एकच विषय, बाकी कोण बोलू शकतं? आहे कोणाची तयारी की मी अभ्यास करीन आणि बोलेन? 200 पूर्ण आहेत, समीक्षक आहेत, सर्व काही आहे, पण 5 दिवस विषय बोलणं हे इंद्र हे शिवधनुष्य आहे. 5 दिवस चालणारा विषय निवडता आला पाहिजे आणि त्याचं तेवढं विवेचन करता आलं पाहिजे. विवेचन जर करता आलं नाही म्हणून मी म्हटलं माझा विषय कधीही चालू होतो आणि कधीही संपतो. विषयच फार मोठा असल्यामुळं आता ह्याचा पुढचा भाग मी पुढच्या वेळेला सांगणार आहे, कारण ह्याला जोडून अंतरात्म्याची उपासना आहे आणि अंतरात्म्याची उपासना हाच दासबोधाचा विशेष आहे. शंकर श्रीकृष्ण देवांचा आपण पाहावं 10:42 किंवा 47 इथं प्रथम अंतरात्म्याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्या आधीच्या 10 दशकामध्ये उल्लेख आलेला नाही. आणि त्यातून पुढं सर्व समासामध्ये सर्व दशकामध्ये अंतरात्मा हा विषय आलेला आहे, तो आपल्याला कळला पाहिजे. म्हणून पुढच्या वर्षी हाच विषय चालू आहे, कारण याला जोडूनच अंतरात्मा. म्हणून आकाश म्हणायच्या अंतरात्म्याची उपासना म्हणजे काय? आकांचा प्रश्न आहे, आपल्याला सत्संग घडतो का? आहे ना? आणि प्रश्नाची उत्तरं वेगवेगळी येतात. आकाश म्हणाल्या सत्संग घडत नसेल तर दोष कुणाकडे आहे? बघा, दोष कुणाकडे आहे? दोष आपल्याकडे आहे का नाही? म्हणजे दोष जर आपल्याकडे आहे, कारण प्रत्येक गावामध्ये सत्संग घडू शकतो, आपण जर घराच्या बाहेर पडलोच नाही तर. मग अक्का म्हणाल्या सद्ग्रंथ हा सुद्धा सत्संगच आहे. मग किती वेळ वाचन होतं? सद्ग्रंथांचं वाचन किती वेळ होतं? 2-3 तास होतं का? असं जर झालं ना पुष्कळ विषय मिळू शकतात. म्हणजे आपल्याला सर्वांना 1-2 तास निश्चित मोकळे असतात, बरोबर आहे? त्याच्यात समर्थांचे इतर ग्रंथ वाचायला घ्या ना, नाही समजणार सुरुवातीला, परंतु समर्थांच्या शब्दांचा परिचय झाला तर आपल्याला. आणि टिपा सगळीकडे आहेत. पांगारकरांचं पुस्तक आहे, म्हणजे समर्थ वाङ्मय, समग्र समर्थ वाङ्मय. त्याहून मोठं म रा जोशींचं आहे. म रा जोशींचं बहुधा कुणाकडं नाही आहे. आहे का कुणाकडं? फार थोड्या लोकांच्याकडे आहे, कारण म रा जोशींनी कोशच आहे तो, सर्व काही त्याच्यात आलेलं आहे. 10 वर्ष म रा जोशी काम करत होते. जयंतराव साळगावकरांनी सर्व खर्च केला 10 वर्षाचा त्यांचा, म्हणजे निवास प्रवास भत्ता हे सगळं जयंतराव साळगावकरांनी केलं. जयंतराव साळगावकरांना आम्ही म्हटलं की हा पुन्हा हा ग्रंथ उपलब्ध करून द्या, तर जयंतराव म्हणाले, जयंतराव होते त्यावेळेची गोष्ट आहे, पण आजही आपण साळगावकरांशी संपर्क करू शकतो. त्यांनी सांगितलं 3 लाख रुपये जमा करून मला द्या, मी ग्रंथ छापून देतो. म्हटलं तर आपल्याला अवघड आहे का? काल मी म्हटलं रोजचे 10 रुपये बाजूला ठेवा, प्रत्येकाचे 3600 रुपये होते, द्या ना ते ग्रंथ प्रकाशनासाठी, झाले ना 3 लाख. बरं, रोज 10 रुपये काही फार मोठी बाब नाही आहे. मग पुढच्या वर्षी मी मागणार नाही आहे काही कुणाकडं, परंतु 3 लाख जमा करणं हे सहज शक्य आहे बरं का? एकदम बघताना रक्कम फार मोठी वाटती आहे, पण सगळ्यांनी मिळून जर केलं तर रक्कम छोटीच आहे. साळगावकरांना आम्ही म्हटलं की आम्ही हे प्रपोजल ठेवू आमच्या अभ्यासार्थींच्या समोर, 3 लाख जमा करणं हा फार मोठा भाग नाही आहे, पण महाराज जोशींचं जर पुस्तक आपल्या सर्वांना मिळालं तर तो फार मोठा लाभ आहे. सर्व विषय त्याच्यात आलेले आहेत, काही आलेलं नाही. समर्थ वाङ्मय पूर्णपणाने त्याच्यात आलेलं आहे. एका जागी आपल्याला मिळेल 1000 रुपये त्याची किंमत होती त्यावेळेला, आणि सज्जनगडनी 500 रुपये सज्जनगड देत होतं. केवळ 500 रुपयात आपल्याला ग्रंथ मिळत होता, पण आपण असे करंट आहे केवळ 100 जणांनी ग्रंथ घेतला, केवळ 100.
500 रुपये दे. आता ते पुस्तक ऑटोप्रिंट झालं. हे काय म्हणतोय मी की आपण जर ठरवलं तर अवघड काही नाही. ही उपासनाच आहे की सांगा बरं मला की समर्थांचं मागणं आहे प्रकाशित होण्यासाठी मी काहीतरी देणं हा उपासनेचा भाग नाही आहे का? उपासनाच आहे की उपासना हा शब्दच फार मोठा व्यापक आहे. त्यामुळं आकाश म्हणायच्या अंतरात्म्याची उपासना आणि म्हणून ते जे दासबोध संदेश मी म्हटलं त्या जर पुस्तकाचे हक्क मिळाले तर निश्चितपणाने ते पुस्तक करू. 70 पानाचं पुस्तक आहे आणि त्याच्यात हा विषय इतक्या स्पष्टपणाने उलगडून सांगितला आहे. त्यांनी त्याच्यात दासबोध संदेश म्हणजे दासबोधाचं सारच आहे. त्याच्यात ते म्हणाले अंतरात्म्याची उपासना म्हणजे काय आहे, संघटन करणं ही अंतरात्म्याची उपासना आहे. म्हणून द्वावा केळकरांनी 13 ओव्या काढलेल्या आहेत कृतिशील अध्यात्म. ते पदाच्या लोकांच्याकडे असेल, ज्योतीताई तुमच्याकडे असेल तर पहा. नाही आपण ते हे करून घेऊ ना, प्रिंट करून घेऊ, कारण तुम्ही जर मला पाठवलं झेरॉक्स करून पाठवा, प्रिंट करून घेऊ. 13 उभे आहेत, त्याच्यात चढता क्रम आहे. हां, आणि हे काढलेत कोणी? द्वाबा केळकरांनी. द्वाबा केळकरांचा अभ्यास चांगला होता. त्यांनी स्वतःपुरती मर्यादा घालून घेतली की मी प्राथमिक शिक्षक आहे. आप्पा अतिशय उत्तम प्रवचन करायचे, पण कधीही आप्पांनी प्रवचन केलं नाही. म्हणजे आप्पा प्रवचन करता चिंचोळकरांच्या तोडीचं प्रवचन आप्पांचं असायचं. मी ऐकलेलं आहे. आपला एक अभ्यासार्थी होता, आपल्या अभ्यासार्थी शाळेच आहेत ना. त्यांनी काय केलं, आप्पांच्याकडून कल्याणकारीचा अर्थ मागवून घेतला आप्पांच्या शब्दात आणि तो मंदाचाही गंध्यानं पाठवून दिला. त्या पूर्ण आध्यात्मिक बाजू मांडतात आणि आप्पा पूर्ण व्यावहारिक बाजू मांडतात. आणि मग त्यांनी सांगितलं ह्यानं काही कळलंच नाही आहे. असं नाही आहे बरं का, केळकरांचा अभ्यास हा उत्तमच अभ्यास आहे. परवा आपल्याकडे त्या बाई आल्या होत्या, त्या म्हणाल्या मला सखोलला प्रवेश घ्यायचा आहे. मी म्हटलं कशाला घेत आहे, तुमचा स्वतःचा अभ्यास आहे तर त्यांचा 7 महिन्याचा कोर्स आहे, 7 दिवसाचा कोर्स आहे. ते जे धर्माधिकारी दाम्पत्य आलं होतं ना, म्हणाले 200 समासावर 7000 प्रश्न काढलेत, 200 समासावर 7000 प्रश्न. मग म्हटलं हे कशाला करता सखोल, बरोबर आहे. मी म्हटलं अजून काय करताय, गीतेवर 14000 प्रश्न काढले, 700 श्लोकावर 14000 प्रश्न काढले. मी म्हटलं काय प्रत्येक श्लोक शब्दावर प्रश्न काढला काय, गीतेवर 14000 प्रश्न म्हणजे. आणि त्यांच्या इकडं आपले विद्यार्थी आहेत बरं का, त्यांनी एक हे केलं होतं चातुर्मासात, विवेक शब्द असणाऱ्या ओव्या एकत्र करा. आणि त्यांना म्हणे चांगला प्रतिसाद मिळाला. आपला अभ्यास असा भरभरसा नाही आहे. आपला अभ्यास कसा आहे सखोल, अर्थ दुपारी मी अक्कांचं पत्र वाचून दाखवतो इथं. अनिल वाकडकर आहेत. आता जे आपण नियम केलेले आहे हे अक्कांनी घालून दिलेले नियम आहेत. दासरचे नियम हे अक्कांनी घालून दिलेले नियम आहेत. माझ्याकडे अक्कांची पुष्कळ पत्रं आहेत, परंतु ते आम्ही फाईल केलेली आहेत. आणि हे पत्र त्यांनी सुट्टा आणलं, म्हटलं काही हरकत नाही. आता तंत्रज्ञान पुष्कळ प्रगत झालेलं आहे, ते आपल्याला जतन करता येऊ शकतं का नाही? टेप लावायचा होय का नाही? तो कसला टेप तुम्ही म्हणालात, पारदर्शक. हां, म्हणजे ते शब्द त्याच्यातले होणार नाही. आणि मग प्रक्रिया करून घ्यायची कायमचं झालं. त्याच्यात अक्कांनी लिहिलेलं आहे 1997 सालचा प्रसंग आहे, अतिशय अव्यवस्थित शिबिर 97 साली. अक्कांना ऐकू येत नसे याचा गैरफायदा लोक घ्यायचे. 2 प्रसंग त्याच्यात असे घडले. अक्कांची बहीण आली अंबरनाथून, 10-15 बायका, पण आमचं सगळं खालीच असायचं एका कल्याण मंडपात, सगळं निवास भोजन सगळं एका याच्यात. तर त्या आल्या, पानं वाढलेली होती आणि म्हणाल्या
बसा पटापट आहे, पहिल्या पंक्तीला जेवण करून दिलं. अक्काने त्या दिवशी प्रायश्चित्त घेतलं, अक्का जेवल्या नाहीत, अक्का स्वतः प्रायश्चित्त घ्यायचे. असं काही आम्ही घेत नाही बरं का, बघ नाही म्हणजे हे का सांगितलं. आणि एक प्रसंग असा घडला त्याच वेळचा, लीलाताईंच्या सकट आम्ही सगळे अभ्यासाचे म्हणजे तज्ज्ञ पाहिजे, 10 प्रश्नातला एकही प्रश्न कोणालाही आला नाही. अक्कांचं चातुर्य लक्षात घ्या, अक्का प्रश्न काढले अक्काने, 10 प्रश्नापैकी एकही प्रश्न आम्हाला सोडवता आला नाही. म्हणून आता ती जी वही इथं रेखाताई गाडगिळाने तयार केलेली ती इथं ठेवलेली आहे. त्यांनी काय केलं, त्या यायला लागल्या तेव्हापासूनचं जवळपास 20 वर्षाचे प्रश्न त्याच्यात आहेत. त्यामुळं प्रश्न कोणते काढावेत, दिनसंचालकाला प्रश्न येतो तर त्याची तरतूद आम्ही केलेली आहे. पण ते पाहिलं मात्र पाहिजे, त्याच्यात तात्कालिक प्रश्न आहेत ते सोडून दिले पाहिजेत. कारण अक्का तुमची निरीक्षणशक्ती किती आहे याचा अक्का तपास घ्यायचा. आज रामाला कोणता पोशाख घातला आहे हे अक्कांचा प्रश्न आहे. आणि आपण दर्शन घेतो, प्रदक्षिणा करतो, कोण बघतो, खरी गोष्ट आहे का नाही? आपलं लक्ष कशाकडं डोक्याला लागतंय का, बरोबर आहे? म्हणजे त्या रामासमोर 2 मिनिटं थांबले का? अक्कांची मुरलीधराची पूजा ही पाहण्यासारखी होती. अशी पूजा जन साधली, प्रत्यक्ष भगवंत समर्थानेच हे दिलेलं आहे ना, देव जयाचा ऋणी, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्यतो दास, देवच ऋणी आहे. त्यामुळं तुमच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द तो पुरा करेल, कारण देवच ऋणी आहे. उपासना कशी असली पाहिजे म्हणजे हे मी काय सांगतोय, सीमाताई म्हणाल्या थोडं उपासनेबद्दल सांगा. म्हणजे तसं मी काही कधी विषय तयार केलेला नाही उपासना, पण उपासनेमध्ये काय काय येतं तर हे सगळं येतं. आणि मग त्याचं काय आहे, देव सतत आपल्या बरोबर आहे ही भावना महत्त्वाची आहे. नभासारिखे रूप या राघवाचे, अनंतराव आठवले म्हणतात हा राघव तो राघव असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा तो राम त्यांच्या बरोबरच आहे या राघवाचे. समर्थाना शब्द सुचला नसता का, निश्चित सुचला असताना मग नभासारिखे रूप या राघवाचे, तुगे तो चितो राम सर्वत्र पाहे, बरोबर आहे? म्हणजे त्यांना तो निश्चितपणाने त्यांचा अनुभव आहे ना. हा अनुभव उपासनेतून येतो, भगवंत माझ्या बरोबरच आहे हा अनुभव उपासनेतून येतो. म्हणजे उपासना हा विषय तसा मोठाच आहे. म्हणजे त्या अंतरात्म्याच्या उपासनेमध्ये बाबा केळकरांची एक ओवी आहे, 12वी किंवा 13वी, मुंगीपासून ब्रह्मादिक, अंतरात्मा काय करतो मुंगीपासून ब्रह्मादिक, एकची वर्तवी अनेक, तो एकटाच आहे आणि एक तो ह्या सगळ्यांचा सांभाळ करतोय. अंतरात्मा समजून घेणं अवघडच आहे, कारण समर्थाने व्याख्या केली आहे तरी सर्वाठाई पाहो जाता कोठेची नाही, कसा शोधणार होते ना, काही शक्यता आहे का आपल्याला? आहे तरी सर्वाठाई इथं आहे का, आहे पाहो जाता कोठेची नाही, म्हणजे तो सर्वत्र आहे पण कुठंच नाही. बघा अशी अंतरात्म्याची उपासना आहे आणि तो भाग ह्याला जोडूनच येतो सगुण उपासनेला. म्हणून मी असं म्हटलं की गडबडीत तो विषय पुरा करण्याच्या ऐवजी आपण पुढच्या साधना सप्ताहात हा विषय घ्यावा. आपल्याला काय वाटतं, कारण काय होतं, समर्थांचं एवढा प्रभाव आहे आमच्यावर की डिटेलमध्ये आम्ही सांगतो, एकाला 10 उदाहरणं देतो. हे कशासाठी, विषय समजावा म्हणून. म्हणजे काही वेळेला लोकांना असं वाटतं ह्याला मुख्य विषय कळलेला नाही म्हणून पुष्कळ उदाहरणं देतो, तसं नाही आहे बरं का. मुख्य विषय कळला आहे म्हणून मी उदाहरणं देऊ शकतो,
आपली तयारी अशी असायला हवी का नको? म्हणजे कुठल्याही विषयावर ना आम्ही आमच्या विषयाकडं येऊ शकतो. म्हणजे समर्थ असं म्हणतात, माझी उपासना शोधून पाहिली ते तो विश्व पाळीती झाली. ऐक नाही, उपासना कशी आहे? देऊन झाली निरंजना पहिलीकडे. उपासना हे फार सोपा भाग नाही आहे. आणि हा 17वा दशक वगैरे हे लीलाताईंचं पुस्तक त्या दृष्टीने जरूर वाचा आपण. लीलाताईंनी अक्काना जे अपेक्षित आहे तेच स्पष्ट केलेलं आहे. अहो 19व्या दशकापर्यंत अंतरात्मा आहे आणि 20व्या दशकात परब्रह्म आहे. म्हणजे 1 ते 19 दशक हा अंतरात्माच आहे. 10व्या दशकापासून ना पुढं 19वा दशक पुन्हा अंतरात्मा आहे. आपल्याला ते समजत नाही ह्या अंतरात्म्याशी कसा संबंध आहे, ते लीलाताईंनी जुळून दाखवलं आहे. म्हणजे मी जे म्हणतो ना की अक्कानं जे सांगायचं होतं ते लीलाताईंच्याकडून अक्काने आपल्यापर्यंत पोचवलं. आणि म्हणून त्या मुखपृष्ठामध्ये प्रभू रामचंद्र समर्थ आणि अक्का आपल्याला दासबोध कुणामुळं कळला? अक्कांच्यामुळं कळला. म्हणून मी नेहमी म्हणतो अप्पासाहेब केळकरांनी हा उपक्रम सुरू केला म्हणून आपण दासबोधाचा अभ्यास केला. नाहीतर दासबोध वाचला असता अभ्यास केला नसता. मग आता अप्पांनी वाट घालून दिली आणि अक्कांनी त्याला पुढचं हे सगळं भव्यच करून दिलं. त्याच्याआधी अक्कांनी काही किरकोळ प्रश्न काढलेले होते. 84 साली अक्कांना असं म्हटलं की पूर्ण 200 समासांच्यावर विषय काढावे. आणि ती जी कल्याणाची गोष्ट टाकलेली आहे ना, मुख्य भाग सोडून ऐसा सद्गुरू पूर्णपणे, कल्याणाने म्हटलं हे ठीक आहे पण पुढचा भाग काय आहे? बाकीचे सगळे पुष्कळ वेळा पारायण केलेले होते. कल्याणाला विचारलं तू किती वेळा पारायण केलंस? एकदाच दासबोध वाचला म्हणाला लिहिताना. बघा किती वेळा पारायण केलं, तसं अक्कांनी प्रश्न काढायच्या वेळेलाच दासबोध वाचला. त्याच्या आधी दासबोध वाचलाच नाही. आपल्याला खरं वाटतं का अभ्यास कसा असावा? म्हणजे इतका खोलपर्यंत अभ्यास, पण प्रत्यक्ष सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे केलेलं असल्यामुळं केवढी प्रगती झाली. मग आज लीलाताई अक्कांच्याकडून हे आलेलं त्यांच्याकडं, आणि त्या असं म्हणतात की आमच्याकडं फार थोडा आलं. अक्कांचा व्यासंग फार मोठा होता. भागवताशी जोड घातली, आपले एक अभ्यासार्थी भागवत करणारे. त्याने असं धाडसी विधान केलं की म्हणाले व्यासांची एक चूक झाली. बघा भागवत रचताना व्यासांची चूक झाली, कुणाचीही लक्षात आली नाही आणि यांच्याच लक्षात आली. मी म्हटलं काय चूक झाली? दुसरा स्कंद पहिला हवा होता म्हणाले, पहिला दुसरा हवा होता. आता हे विधान धाडसाच आहे ना. मी म्हटलं अक्कांच्या समोर असं म्हटलं असतास, अक्काने तुला हेतून हाकलूनच दिला असत, कुणाशी तुलना करावी आपण? बरं त्या अभ्यासार्थींचं म्हणणं असं, केव्हाही समर्थ प्रगट करून मला दर्शन देतील एवढी ज्याची तयारी झालेली आहे तो माणूस कसा असला पाहिजे? नाव सांगणार नाही मी, पण आपल्यापैकी कुणीही त्या पातळीला जाऊन पोचू शकत नाही. आता ध्यानावरचा अक्कांचा प्रश्न आहे, लीलाताईंचं ध्यान फार चांगलं लागायचं, ज्योतिताई शिवरकरांचं ध्यान चांगलं लागतं. म्हणजे लीलाताईंच्या म्हणण्याप्रमाणे आता अजून कुणाचं मला कल्पना नाही, कारण तो काही आपला विषय नव्हे. परंतु काल एक अभ्यासाचे म्हणाल्या ध्यानामध्ये जे अनुभव येतात हे सांगावे का? म्हटलं काही हरकत नाही, आज आपल्याकडं आज आणि उद्या वेळच आहे. बरं का, अगदी 100 जणांनी जरी पण तो अनुभव एकाच मिनिटात सांगावा, कारण एक क्षणभरच आपलं मन हे त्याच्याशी एकरूप होतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि स्वतः लीलाताईंना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं ध्यानात मिळायची, अक्कांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं. एकदा अक्कांनी सांगितलेला प्रसंग
अक्काने पुष्कळ भागवत, मला असं वाटतं 400 भागवत केले असावं किंवा निला त्यांना नेमकं माहिती असेल, पण पुष्कळ भागवत केले. आणि अक्का म्हणाल्या सूक्ष्म अहंकार मला निर्माण झाला आणि त्या दिवशी राजाचं नाव काही केल्या आठवेना. अक्का म्हणाल्या मला कळलं की हे कशामुळं झालं, सूक्ष्म अहंकार निर्माण झाला. अक्का म्हणाल्या दुसऱ्या दिवशी मी ध्यानाला बसले आणि TV वर पाठी दिसावी असं ते नाव माझ्या समोर न गेलं. दिलं का नाही सद्गुरूंनी? परंतु हे सद्गुरू तरी अक्का म्हणाल्या तेव्हापासून मी ध्यानात ठेवलं, आपल्याला अहंकार होता कामा नाहीये. सूक्ष्म अहंकार 400 सप्ताह केलेले, त्यामुळं अति आत्मविश्वास. अक्का म्हणाल्या उपासनेच्या वेळेला मला ते नाव समोर आलं. कोणी दिलं सांगितलं होय का नाही? म्हणजे ती जी काही शक्ती आहे त्यांनी सांगितलं. योगी अरविंदांना ध्यानावस्थेत विवेकानंद मार्गदर्शन करायचे. विवेकानंद तेव्हा हयात नव्हते, बडोद्याच्या तुरुंगातली गोष्ट आहे. आवाज त्यांना ऐकू यायचा. एक दिवशी आवाज बंद झाला, ज्ञान जे काही द्यायचं होतं ते दिलं. अरविंद म्हणाले, मग मी त्यांनाच विचारलं हा आवाज तरी कोणाचा आहे ज्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्यासारख्या एखाद्याला काही एखादा शब्द ऐकू आला तरी केवढी जाहिरात केली असते आपण, बरोबर आहे का नाही? परंतु तो आवाज विवेकानंदांचा होता हे अरविंदाने आठवणीत घेऊन ठेवलं, सांगितलं कोणालाच नाही. म्हणजे ही मोठी माणसं जी आहेत ना, आता हाही भाग उपासनेच आहे. ध्यान हे उपासनेचंच मुहूर्त. अक्कांचा एक प्रश्न आहे, ध्यान मंदिरात 20 मिनटं याच्यावर लिहा. आम्ही अज्ञानी. अक्कांना मी म्हटलं त्यावेळेला खाली सगळं चालायचं, अतिशय पाऊस, इतके किडे असायचे खाली, इतक्या प्रकारचे की आम्ही काटटुपी घेऊनच यायचो, कानात शिरणारच किडा, अशी काटटुपी घेऊन यायचो. त्या निर्गुणीचा पाला चाळायचे एका ह्याच्यात आणि ते डास आणि किडे जाऊ दे म्हणून. आणि मी म्हटलं अक्कांना डास फार चावले. अज्ञानी ना माणूस, विचारले काय ध्यानाचा अनुभव काय? आम्ही काय लिहिलं, डास चावल्यामुळं ध्यान लागलं नाही. अक्काने त्याला पर्याय सांगितला. अक्का म्हणाले एकतर शालांगावर न घ्यावी होय का नाही, डास चावू नये म्हणून. आणि ते म्हणाले आपली उपासना अशा लेवलपर्यंत जावी की इंद्रियांच्याकडे लक्षच नाही. इंद्रियांच्याकडे लक्ष नसेल तर डास चावणारच नाही. अक्का म्हणाले हिमालयात जे लोक बसतात तर थंडी वाऱ्याचा त्रास होत नाही का? आत्मिक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होती. डास ढेकूण काही चालत नाही त्यांना. आता ढेकूण इथं नाही आहेत बरं का, कारण वस्तीला कुणी नसतं म्हणजे नाही, पण डास आहेत का नाही? आता इथं पंखा असतो, डासाचा अनुभव आता नाही, हा पूर्वीच्या काळातला. म्हणजे अक्का तोडगा असाही सुचवायच्या. हे सगळं समीक्षणामध्ये एखाद दुसरी ओळच न्यायच्या, पण हे समीक्षणामध्ये. त्यामुळं भरपूर लिहिणं अक्कांचं मला पत्र आहे. भरपूर लिहिणं म्हणजे सखोल अभ्यास नव्हे. काही अभ्यासार्थी पानच्या पान लिहितात, आपला अनुभव आहे का? आणि मी त्यांना म्हटलं आपल्याला काही प्रबंध लिहायचा नाही आहे, तुम्ही असं करा सखोलच्या ऐवजी PhDच करा. एक एक प्रश्न 10 पाने, कुठलंही त्यांची प्रश्नपत्रिका 25-30 पानाच्या आत होतच नाही. आताचे तुमचे समीक्षक माझ्या लक्षात नाही. अक्का म्हणायच्या आपलं म्हणणं नेमक्या शब्दात मांडणं ही कला आहे. त्या म्हणाल्या समर्थ सांगता तेव्हा फार कमी शब्दातही सांगता आणि विस्तार करता, त्यावेळेला विस्तारही करता. गिरीधरांचं एक पुस्तक आहे, दासबोधाची किल्ली, छोटं पुस्तक आहे, केवळ 5 समास आहेत त्याच्यामध्ये, पूर्ण दासबोध आलेला आहे. किती शॉर्ट करता येईल दासबोधाची किल्ली असं त्याला नावसुद्धा
धुळेवाल्याने दिलं असेल, छोटं पुस्तक आहे, हे आपण जवळ ठेवा, अभ्यास करायचा आहे ना असं जवळ ठेवा. काय आहे की समर्थ असं म्हणतात का नाही, गुरुकृपा हे चिकिली, बरोबर आहे, पुष्कळ भांडार आहे, अडकले ते अडकले का नाही पेटीत, मग गुरुकृपा व्हायला पाहिजे किल्ली. तसं त्यांनी ती दासबोधाची किल्ली असं म्हटलेलं आहे की केवळ आणि पाचच प्रकरण आहेत, पाच प्रकरणात पूर्ण दासबोध आलेला आहे. आपल्याला तो कळला मात्र पाहिजे, कारण समर्थ अनेक समास एकाच विषयावरचे आहे. असा आपण कधी प्रयत्न केलाय का दासबोधात एका विषयावर किती समास आहे? कारण आपल्या निरुपमा दिवेकरांनी असा प्रयत्न केला की किती मनाचे श्लोक राहिलेले आहेत आपल्या ह्याच्यात, आणि त्यांनी मनाच्या श्लोकावरचं पुस्तक काढलं. पुस्तक अतिशय छान झालं आहे, दासवाच्या अभ्यासाची त्यांनी एक पुस्तक तयार केलं. पुस्तकही मोठं आहे, 300-350, आणि त्यांच्या समीक्षक मुंबईच्या अभ्यंकरते निर्मलाते अभ्यंकर, तर त्यांनी आता मनाच्या श्लोकात आहे, सदाचार हा थोर सोडू नये तो, बरोबर आहे, सुरुवातीलाच आहे. तर त्यांनी सदाचार म्हणजे काय, शंकराचार्यांचा ग्रंथ पाहिला आणि सदाचार या शीर्षकाखाली 32 बाबी येतात हे त्यांनी त्याच्यात स्पष्ट केलं. हा अभ्यास आहे, बरं. त्यांना काय आपण समीक्षक केलं नाही, कारण वय त्यांचं अनुकूल नाही, समीक्षक केलं नाही, पण घरी बसल्या बसल्या त्यांनी पुस्तक केलं. असं आपल्याला काही जर केलं तर अक्कांना धन्यवाद. एक समर्थांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. 200 स्वाध्याय झाले म्हणजे संबंध संपला असं होता कामा नाहीये. आज खरं तर मी बोलणार नव्हतो, परंतु सीमाताई म्हणाल्या उपासना हा विषय थोडा स्पष्ट झाला. विषय स्पष्ट केल्यावर आपल्या लेखनात निश्चित फरक पडला असता ना. उपासना हा विषय थोडक्यात मी आपल्यासमोर ठेवला. यानंतर गटचर्चा आहे, वेळ माझी झालेलीच आहे, 5 मिनटं जरा पुढेच गेली, परंतु थांबतो. जय जय रघुवीर.